नमस्कार मित्रांनो, आज आपण सोयाबीन टोकनबद्दल बोलणार आहे। मित्रांनो, जे तुम्हाला स्क्रीनवर प्लॉट दिसत आहे तो RVS 1135 हे सोयाबीन प्लॉट आहे। तर ही वाण आपण टोकन पद्धतीने लागवड केलेला प्लॉट आहे। तर मित्रांनो, कोणतेही वाण असू द्या, तुम्ही टोकन पद्धती जर वापर केला त्या ठिकाणी उत्पादन हे 100% आपल्याला वाढूनच मिळणार आहे। तर मी मागील 2 वर्षापासून टोकन पद्धतीचा अवलंब करत आहे। त्याच्यामध्ये आपण गहू, हरभरा, त्यानंतर सोयाबीन असे 3 वाणं, म्हणजे 3 वेगवेगळे पिकं आपण टोकन पद्धतीमध्ये बघितलेले आहेत आणि सर्वच पिकामध्ये टोकन पद्धतीमध्ये सक्सेस आपल्याला वाटलेला आहे। कारण की समान अंतरावर समान बी पडल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये वाढ आपल्याला बघायला मिळते। यावर्षीसुद्धा आपण सर्व 5 एकर क्षेत्र आपलं टोकन पद्धतीने लागवड केलेलं आहे। तर मित्रांनो, पुढच्या वर्षीपासून जर तुम्ही सोयाबीन करत असाल तर टोकन फक्त आणि फक्त टोकनच करा। ते प्लेन जमिनीवर असो किंवा मग बेडवर असो, फक्त टोकन करा। टोकन म्हणजे काय तर समान अंतरावर समान बी ज्या प्रकारे आपल्याला पाहिजे तेवढंच बी आपण 1 एकर क्षेत्रामध्ये टाकू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला सोयाबीन उत्पादनामध्ये तिथे वाढ बघायला मिळते। कारण की जेवढं आपल्याला एका ठिकाणी धान्य पाहिजे असते तेवढे धान्य आपण फक्त टोकनच मशीननेच फक्त आपण करू शकतो। कारण की बाकी आपण मजुराने किंवा हाताने आपण हे करू शकत नाही। त्यासाठी टोकन मशीनच्या सहाय्याने प्रत्येक पिकं जर आपण केले तर उत्पादन आणि प्लॉटसुद्धा जबरदस्त येतो। आता हेच वाण नाही म्हणून बरेच, आता माझ्याकडे 4 वाण आहेत, 4ही वाणं एकदम जबरदस्त आहेत आणि सर्व आपण टोकन केलेले प्लॉट आहेत। तर सर्वच वाणं याच्यामध्ये जबरदस्त येतात। त्याच्यामध्ये उबाट वाढणारे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला बियाण्याची संख्या थोडी जास्त ठेवावी लागेल। जर आपलं फोटो करणार असेल तर बियाण्या संख्या तिथे थोडंफार कमी करावं लागेल। अशा पद्धतीने आपण टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करून उत्पादनामध्ये नक्कीच वाढ करू शकता। एवढंच आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं जे नियोजन आहे ते आपल्याला कसं वाटते हे सुद्धा कमेंट करून सांगा। कारण की तुम्ही बरेचदा काय होते की आपण जे गलत्या करतो ते आपल्याला कमेंटमध्ये सांगलेसुद्धा पाहिजे आपल्या सबस्क्रायबरने। त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा तिथून काहीतरी शिकण्यासारखं मिळते आणि आपण जे सांगतो त्याच्यातून सबस्क्रायबरलासुद्धा काहीतरी शिकण्यासारखं मिळते। म्हणून टोकन पद्धतीने सोयाबीनची आणि चर्चा नेहमी झाली पाहिजे। आपण जेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओला कमेंट देण्याचा नेहमी आपला प्रयत्न असते। त्याच्यामुळे उत्तराची देवाणघेवाण किंवा प्रश्नाची उत्तराची देवाणघेवाण हे प्रत्येक वेळी झाली पाहिजे। काही माझं चुकलं तर आपणसुद्धा सजेशन केलं पाहिजे आणि काही आपल्याला बरोबर वाटलं तर ती तशी स्तुतीसुद्धा केली पाहिजे। अशा पद्धतीने विचाराची देवाणघेवाणसुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि शक्यतोवर प्रत्येक शेतकऱ्यांनी सोयाबीन टोकन पद्धतीकडे वळलं पाहिजे इथून पुढे। कारण की जर सोयाबीनचं पीक घ्यायचं असेल तर टोकन पद्धतीशिवाय पर्याय नाही असं मला आवर्जून सांगावं असं वाटते। कारण की ज्या ठिकाणी आपण 5-6 क्विंटल उत्पादन घेतो त्या ठिकाणी आपण 100% 10 क्विंटल उत्पादन आपण सहज मिळू शकतो। धन्यवाद।